बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात राष्ट्रवादी दादा गटाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवण्यात आले, त्यामुळे ही लढत नेहमीप्रमाणे एकतर्फी न होता रंगतदार होणार हे आता निश्चित झाले. निवडणुकीत ननंद आणि भाऊजय असा सामना होणार असला तरी खरी लढत ही अजितदादा पवार विरुद्ध शरद पवार यांच्यातच होणार हे स्पष्ट आहे. बारामतीला राज्याच्या देशाच्या नकाशावर नेणारे पवारसाहेब आणि कामाच्या सुपरफास्ट शैलीतून बारामतीच्या विकासाला चालना देणारे अजितदादा या काका पुतण्यांमधील संघर्ष आता टोकाला गेला आहे, त्यामुळे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात काट्याची टक्कर होण्याची चिन्हे आहेत. दादांची स्ट्रेट फॉरवर्ड शैली आणि पवारांचा माइंड गेम यात कोणाची सरशी होते याचीच आता उत्सुकता असेल. काय आहे बारामतीतील स्थिती आणि काय आहे तिथली समीकरणं याचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी संतोष राजमाडी बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचा गड म्हणून बारामतीकडे पाहिलं जातं. 1967 बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडून येत पवार यांनी विधानसभेत प्रवेश केला, त्यानंतर तब्बल 6 पवार यांनी इथून विजय मिळवला. 1991 बारामतीतून लोकसभेवर निवडून गेलेल्या पवारांनी 2009 मतदारसंघाचे नेतृत्व केले, त्यानंतर मागच्या 3 सुप्रिया सुळे या बारामतीच्या खासदार म्हणून काम पाहत आहेत. संबंध देशभर वारं कोणत्याही दिशेनं असो पण बारामतीचं वारं मात्र पवारांभोवतीच फिरतं हा इतिहास आहे. मात्र पवारसाहेब आणि अजितदादा अलग झाल्याने येथील समीकरणं बदलली आहेत. अजित पवार यांनी थेट पत्नी सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवल्याने रंगत निर्माण झाल्याचे दिसते. बारामतीसह इंदापूर, पुरंदर, भोर, दौड, खडकवासला अशा 6 मतदारसंघाचा बारामतीत समावेश होतो. बारामतीत पवार कुटुंबातील उमेदवार समोरासमोर उभे ठाकल्याने आता मतांचे सरळ सरळ विभाजन होणार हे नक्की. लोकसभा विधानसभेत पवारांना येथून कायम मताधिक्य मिळाले. मागच्या खेपेला सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघातून 155,000 मतांनी विजयी झाल्या, त्यातील 127,000 मताधिक्य एकट्या बारामतीने दिलं. आता सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत असल्याने असा विक्रमी लीड मिळणं कठीण असेल. मागच्या काही दिवसांपासून बारामतीत दादागिरीचा मुद्दा ऐरणीवर आलाय. दस्तुरखुद्द पवारसाहेबांनीच बारामतीतील लोकांना धमकावले जात असल्याचा आरोप केलाय. धाक दाखवत दडपशाहीचे राजकारण केले जात असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येते. मात्र हे राजकारण प्रतिपक्षावरच बुमरँग तर होणार नाही ना असाही सवाल उपस्थित होतोय. बारामतीचा बेस साहेबांनी तयार केला, उद्योग व्यवसाय आणले, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक संस्था आणल्या, कृषी क्षेत्रालाही जागतिक आयाम मिळवून दिला. त्यांनी बारामतीला देशाच्या नकाशावर नेले, अनेक प्रकल्प आणले हे विसरता येत नाही. तर दादांनीही बारामतीच्या विकासाला वेग दिला, अनेक प्रकल्पांसह तरुणाईला रोजगार मिळवून दिला अशी येथील मंडळी सांगतात. कुणाला दादांची कामं करण्याची पद्धत आवडते तर कोणाला पवारसाहेबांचे व्हिजन आणि लढाऊ वृत्ती भावते. सुप्रियाताईंचा कष्टाळू स्वभाव, नम्रपणा यामुळे त्या आपल्या वाटतात. त्यांच्या तुलनेत सुनेत्राबाईंनी अजून नवके आहेत असे सांगत ताईंना मतं देण्याविषयी अनेकजण अनुकूल दिसतात. तर दुसऱ्या बाजूला एकच दादा अजितदादा असे म्हणत बरीचशी तरुणाई दादांना फॉलो करताना पाहायला मिळते. प्रत्यक्ष मतदारसंघाचा विचार करता दादांच्या फटकळ स्वभावामुळे पक्षापासून दुरावलेली अनेक मंडळी शरद पवार यांना साथ देण्यासाठी आता पुढे सरसावलेली दिसतात. सहकारातील ज्येष्ठ नेते आणि पवारांचे कट्टर विरोधक म्हणून प्रसिद्ध असलेले चंद्रराव तावरे, श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज चाचक ही मंडळी आता पवार यांना साथ देत आहेत. याशिवाय काकडे कुटुंबियांची भेट घेत जुने वैर मिटवण्यासाठी पवार यांनी उचललेले पाऊल ही चर्चेचा विषय ठरले. मात्र काकड्यांचा कल दादांकडेच दिसतोय. जुन्या जाणत्यांना सोबत घेऊन बेरजेचे राजकारण करण्याचा प्रयत्न पवार करीत आहेत, त्यामुळे सुप्रियांची बाजू काहीशी वरचढ बनली. इंदापुरात राष्ट्रवादी दादा गटाचे दत्तात्रय भरणे आमदार आहेत. स्वाभाविकच दादांना मानणाऱ्या वर्गासह धनगर समाजाची मते बहुतांश सुनेत्रा वहिनींना मिळायला काहीच अडचण नाही. हर्षवर्धन पाटील आणि भरणे हे राजकीय हार्डवेअर बघता इंदापुरातील महायुतीची एक गट्टा मते वहिनींना मिळणे अवघड आहे. त्यात हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यातील मधुर संबंध जगजाहीर आहेत. पाटील यांच्या कन्या अंकिता यांना विधानसभेची हमी दिली तरच आम्ही लोकसभेला मदत करू असा इशारा देताना अजितदादांनी 3 पाटीत खंजीर खुपसण्याची आठवण अलीकडेच करून दिली. त्यानंतर
फडणवीस यांच्या पुढाकाराने पवार आणि पाटील यांच्यात शिष्टाई झाली. तरीही इंदापूरच्या जागेवर तोडगा न निघाल्याने हर्षवर्धन किती मदत करतील हे पाहावे लागेल. दौंडच्या कुल कुटुंबियांशी दादांचे फार सख्य नाही. दादा समर्थक रमेश आप्पा थोरात आणि कुल हा वाद तालुक्याने अनुभवला आहे. त्यात रामराजे निंबाळकर यांच्या माड्यातील असहकारातून कुल यांनी आम्हालाही युती धर्म पाळायचा की नाही याचा विचार करावा लागेल असा इशारा दिला आहे. भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी तर थेट अजितदादांमुळे आपले महत्त्वाचे पद हुकल्याचा आरोप अलीकडेच केला होता. दुसरीकडे पवार यांनी थोपटेंची भेट घेत बेर्जेचे गणित साधण्याचा प्रयत्न केला. पुरंदरचे काँग्रेस आमदार संजय जगताप यांच्याशी दादांचे मैत्रीचे संबंध आहेत. त्याचा त्यांना लाभ होऊ शकेल. तरी शिंदे गटाच्या विजय शिवतारे यांच्याशी त्यांचा झालेला वाद महाराष्ट्रभर गाजला होता. निवडणूक रिंगणातून शिवतारेंनी माघार घेतली असली तरी दादांनी सांगून पाडल्याचा राग ते विसरणार नाहीत. खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपाला मानणारा मतदारवर्ग लक्षणीय आहे. सध्या भाजपाचे भीमराव तापकीर हे खडकवासलाचे प्रतिनिधित्व करतात. मात्र खडकवासल्यातून दादांच्या घड्याळाला मतदान करतील काय हेही पाहावे लागेल. असे असले तरी येथून लीड घेण्याची संधी सुनेत्रा पवार यांना मिळू शकते. 2014 मोदी लाटेत महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांना जेरीस आणले होते. धनगरमध्ये मोठ्या प्रमाणात जानकरांकडे वळल्याने सुळेंचे लीड 70,000 खालावले होते. आताही जानकर भरणे पडळकर ही मंडळी महायुतीत आहेत. दुसरीकडे उत्तम जानकर यांची भूमिकाही महत्त्वाची असेल. फडणवीस यांनी आमदारकीची ऑफर दिल्याने युतीसोबत राहायचे की आघाडीला मदत करायचे याचा निर्णय ते 19 एप्रिलला घेणार असल्याचे सांगितले जाते. किंबहुना मोहिते पाटील घराणे पुन्हा शरद पवार यांच्या गटात आल्याने त्याचा फायदा माढा सोलापूरसह बारामतीच्या निकालावरही होऊ शकतो. दादांवरचा रोष पाहता जरांगे यांचे नेतृत्व मानणारा अधिकांश मराठा समाजही शरद पवार यांच्याच पाठीशी राहण्याची शक्यता संभवते. पवार कुटुंबियांनीही दादांऐवजी साहेबांना साथ देण्याची भूमिका घेतली. काही असो, मी दिलेल्या उमेदवाराला खासदार केले नाही तर विधानसभेची निवडणूक आपण लढविणार नाही असा भावनिक डायलॉग मारणारे दादा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी दुसऱ्या टप्प्यात चांगलाच जोर धरला आहे. तर इथले पवार आणि बाहेरचे पवार अशी सरळ सरळ विभागणी करत साहेबांनी निवडणुकीला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. स्वाभाविकच पुढच्या काही दिवसात ही लढाई अधिक टिपेला पोहोचण्याची चिन्हे आहेत. पवार कधी कुठला गेम टाकतील हे कधीच सांगता येत नाही. तर दादा आपली दादागिरी कशी सिद्ध करतील याचाही भरोसा देता येत नसतो. त्यामुळे थोरल्या आणि धाकल्या पातीच्या सामन्यात घड्याळ्याचे टायमिंग साधले जाणार की तुतारीचा नाद घुमणार याचे उत्तर निकालाच्याच दिवशी मिळू शकते. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.